त्यांचे प्रश्न देवीदास शाहीर म्हणते मला प्रश्नाची तोडच नाही देत म्हणते कधीच. ओके भैया असे म्हणले का? काय म्हटले व दीपकाने? काय म्हटलं? तोंड नाही देत. तोंड नाही देत? नाही. अगी मरे अगे माही नाही. हॅलो शाहीर चार वेद. चार वेद म्हणत अगी मार वेद का शाहीर सर काल खोल आहे का आता? पहिल्या वेदाचं नाव आहे रुग्ण वेद. त्याची झाली कार्यस्थिती. दुसरं विदु वेद त्याचं कार्य रूपांतर. तिसरं श्याम वेद त्याचं कार्य आहे गतिशील. हा शाहीर साहेब मान्यवर शाहीर साहेब चौथं वेद आहे अर्थवेद. अर्थवेद त्याचं कार्य आहे जट. हे तुमचे चार वेद झाले शाहीर साहेब. पण मला हे म्हणायचं आहे शाहीर की ह्या चार वेदामध्ये आता पाचवा वेद कोणता आहे तुम्ही सांगा बरं? म्हणजे आयडिया आहे. हे चार वेद झाले तुमचे पण पाचव्या वेदात काय काय झालं हे सांगा. हे तुम्हाला सीध्याहून करते मस्त तुम्ही पलटून टाकता. कायचा पलटवला? अहो प्रश्न पलटवला ना त्याच्यावर. कायचा पलटवला? त्याला मस्त पलटवता. तू मोठी खिजूर राही शाळेत तुझ्या मामा भाटवा होय ना. भाटवायचा घरी तू? भाटवासोबत ते शारखी करायला चालली म्हणून म्हणतो शाहिरी वारे वाजलेले बेलाने पैसाले फुलं. तुमची शाहिरी काय म्हणते पठाण शाहिरी. शाहिरानं पठाण तस्तरजीची शाहिरी गावली. करोड रुपये झाला. तुझे किती दिले का? तुले किती भेटले ते त्यातले? मग काय तमाशा करून राहिला शाहीर साहेब? हा देवी देवीदास होय. द्या ना चांगलं खमसवून देवीदास. अहो वेळ भरपूर झाला आहे आता मजा नाही आणान तर मग केव्हा आणणार? रात्र गेल्यावर मजेदार पेश करतो. रात्रीला मोठा जर तंबू द्या गाण्याचा ठोकर वाला नवीन ताजा पेश करतो. आता पाहतो बरं कॉन्टिन्यू चालतो दिल्ली अरे गरम खाने से मुंह जलता है. अरे गरम खाने से मुंह जलता है. ओह माय गॉड ठंडा खाने से ये पेट भरता है. गरम खाने से ये मुंह जलता है. ठंडा खाने से पेट भरता है. ऐसे घमंड करने वाले मगर कुत्ते की मौत मरता है. गरम गरम खाल्ल्याने नाही का पोटामध्ये नाही का अल्सर होते. अल्सर नाही अल्सर झाल्यावर मग मुर्याद होते. मुर्याद झाल्यावर मग नाही का फोडे होते ना असे गोड गोड किडे पडते. भाई तुला जास्त म्हणून म्हणतो अनुभव आहे भाई मला नाही. तुरे के बादशाह कुठं गेले लपले काय आहे असे बघा तुम्ही शकलो सर. हा मेरे तुरे के बादशाह इतना मत घबरा. इतना मत घबरा इतना मत घबरा. अरे जरा तू तुझे देख के मुझे जोश आता. जरा सामने तो तुझे देख के मुझे जोश आता मगर सामने तो. अरे जम के कर शाहिरी दिल खोल के गा. जम के कर ले शाहिरी दिल खोल के गा. मेरे रंग में तो रंग थोड़ा मिला. क्या शाहिरी है तुम्हारी? पठाण तर्ज निकाली बोलते करोड रुपये मिला. एक मैं कैसे नए तर्ज पेश करता हूँ. अरे दमड़ी नहीं तेरे पास में. दमड़ी नहीं तेरे पास में. तू चमड़ी का खराबा मत कर. दमड़ी नहीं तेरे पास में. तू चमड़ी का खराबा मत कर. ताकत नहीं तेरे सीने में. तू हाथड़ी का खराबा मत कर. चम्मच लोगों की ऐसी
भंडारा गोंदिया कडले शाहीर येतात आमच्या काटोल तालुक्यात कोंडाई परिसरात प्लॅटिन काढतात गेलेले बेलाने पैसा वीस हजार पंचवीस हजार यांचा ठेका फुकट झाले काजी माझ्या माय बहिणी काम करतात सोयाबीन चौंकतात हल्ली करतात आणि शाहिराचा प्रोग्राम ठेवतो गेलती मी 200 रुपये रोजी गेलती ना मिरच्या तोड्याला गेलती नवर असता भेटला का करत अरे मेहनत कर कसून अरे मेहनत कर कसून खा कमाई घामाची अरे मेहनत कर कसून खा कमाई घामाची अरे तू स्वतः तर स्वतः तुला समजत नाही वकिली तुझी कोण्या कामाची ना माया संग मंजुरी करू नको हा तुम्ही त्याच्या कुणीकडे तुम्ही नेऊन नाही घातला कुठे घालाय ना ते असं म्हणतात म्हणून मी पाय मारतात तर्ज काय म्हणतो तर्ज देतो पण शाहीर साहेब एक नवल मला असं वाटलं कसं वाटलं तुम्हाला शाहीर साहेबाला एक नवल असं वाटलं का एक मनुष्य एका माणसानं एका माणसाला बाळानं मारलं अगी मा किती खराब माणूस आहे भाळ्याचा बैल एका माणसानं सात बायले मारलं सहा बाळानं एका माणसाला मारलं एक्स्ट्रा कसं मारलं कळ कसं मारलं बाबा पहिलीनं मारलं पहिलीने मारलं दुसरीनं मारलं तिसरीनं मारलं चौथीनं मारलं आणि पाचवीनं मारलं अगदी आणि सहावीनं मारलं शिटी बंद कर बापू त्यापैकी दोन हा तुम्ही चार गायब हा गायब आहे कुठे नवरा करायला गेले अरे हा शास्त्राचा आधार आहे शास्त्राचा आहे का म्हणून मी काय म्हणतो सांग रचली तर जाय असत गाव दा अरे आली आरोळी अन सहकारी माझ काळीज फाटलं माझ काळीज फाटलं माझ्या हरणीला हार भरलीला भूताला झपाटलं हा म्हणते करोड रुपये कमावला त्या पठाण पिक्चर वर या म्हणते माझ्या शाहिरीत चाललं सर्वच केलं म्हणते अगदी मग याने शौकही तसंच असेल ना गांगारंगी शौक म्हणूनच गेलं ना शौक याच सगळ्याच गेलो याच सगळ्याच गेलो आणि काही नाही राहिलं याच सगळ्याच गेलो आणि काही नाही राहिलं सगळ्याच हरपलं याच सगळ्याच हरपलं मला म्हणते मोरेश्वर शाहीरचं गाणं म्हणते मग नाही तर का जमलं नाही म्हणते आता यानं बुधा शाहीरचं गाणं म्हणलं तर जमलं काय नाही ना याच सगळ्याच गेलं काही नाही राहिलं याच सगळ्याच हरपलं सहा बाया ए नंदिनी सहा बायानी
मोठ्या डावानी या भाऊला झोडपला. पण कसं झोडपलं गेलाचे शब्द आहे तसे सांगू का? सांग. याला लागला व्यसनाचा छंद, याला लागला व्यसनाचा छंद, ह्या झाला मती मंद, दोस्त मित्र घेऊन संग आणि आपल्या गावात उडवे रंग. काय म्हणतो ऐकून घ्यायचा. ज्या बाईचा माणूस जर बिघडला तर पत्नी बोलत नाही का जी? नाही तर आज असा पार आहे का माणूस बिघडला त्याच्या बायको त्याला दुरुस्त करू शकते? नाही. सध्याचा काळ आहे म्हणून मी काय म्हणतो, त्याची पत्नी गेली बोलायला. अहो त्याची बायको गेली बोलायला. पण तो मूर्ख कसा झाला? कसा बाईला सुडपला. काय केलं त्या बाईने? सुडपला. अरे समजाले गेले त्या बाईला कुडपला. हॅलो हॅलो. आज का सामना आहे बहुत तगडा. आज का सामना है शाहिर बालाजी के साथ में. और इनका फैसला है दोस्तों मगर तुम्हारे हाथ में. सही बात है. फैसला करना बराबर ये तुम्हारे समझ में आता. फैसला करना हो बराबर तुम्हारे समझ में आता. अब तुमको चलेगा पता दो में से अब कौन पलटी खाता. सही बात है. तर यानं काय केलं ऐकलं नाही. काय केलं? हो त्याची पत्नी गेली समजावा. तर तिला चकुडपलं. साहब
सिंधू तारा मीरा शानो त्या सहा बाळा कोणत्या होय कोणत्या म्हणून मी काय म्हणतो काय म्हणता याच्यावर अवदसा येऊन गेली अरे 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 याच्यावर अवदसा होऊन गेली शाहिरी मध्ये नेसते थोतर आणि इकडे दिसते बारीक फोतर शाहिरी मध्ये नेसते थोतर आणि दिसते फोतर म्हणजे काय आणि मी म्हटलं बाळाजी खरोखर तुम्ही टीव्ही सिंगर आणि मी म्हटलं इकडून तर झाले तुम्ही पोकर पिंगर आलू पिंगर पोकर पिंगर पोकर पिंगर आय पोकर पिंगर नाही नड्डा त्याने पोकर पिंगर म्हणतात असं नाही पोकर पिंगर केसावर फुगे तोंडात माशा गेल्या गावचे लोक म्हणे तो काही बराबर नाही लक्ष करू नका मरते तर मरू द्या म्हणे त्या काही कामाचा तोंडामध्ये माशा गेल्या आणि याच्या तोंडात गेल्या माशा संसाराची झाली होत्या म्हणून मी काय म्हणतो काय म्हणून त्याची फरमाईश मध्ये पूर्ण करायची आहे म्हणून मी काय म्हणतो तर मला फरमाईश अशी आली आहे सरपंच साहेबाची काय बाबासाहेबाचं गीत म्हणा बरं.